नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, धार सत्याचा शोध बातमीचा। कुरार पोलिसांनी दोन ठगांना अटक केली आहे। जो ATMला मदत करतोच्या सबबीखाली खातेदारांसह ATMची फसवणूक करायचे आणि इतर ATMमध्ये जाऊन पैसे काढून पळून जायचे। कुरार पोलीस स्टेशनजवळ दोन घटनांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस पंकज वानखेडे यांच्या पथकाने तांत्रिक माहिती घेतली। उपकरणांच्या सहाय्याने जाळे टाकून नालासोपारा परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात आली। DCP स्मिता पाटील दोन्ही आरोपींना अटक केल्याचे सांगितले। मुंबई उपनगरातील विविध पोलीस विरुद्ध स्थानकामध्ये 14 अधिक गुन्हे दाखल आहेत। कुरार पोलीस स्टेशनने ATM मध्ये येणाऱ्या ग्राहकांचे जे कार्ड्स असतात ते हातचलाखीने चेंज करून त्यांची जी रक्कम असते ती फसवणूक करून घेणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याबद्दलचे गुन्हे दिनांक 5/12/23 आणि दिनांक 6/12/23 असे दाखल करण्यात आलेले आहेत। यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यातील जे दोन आरोपी आहेत त्यांच्यावरती एकूण 16 गुन्हे पूर्वीचे दाखल आहेत। त्याचप्रमाणे या गुन्ह्यामध्ये 30-35 गुन्हे हे उघडकीला येण्याची शक्यता आहे, तशी त्यांनी त्यामध्ये कबुली देण्यात आलेली आहे। या आरोपींकडून एकूण 117 ATM कार्ड्स हे जप्त करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे आणि काही रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहे। आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।